हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर आज नवरात्रीचा 6वा दिवस. तर आज मी जात आहे कल्याण ईस्टला, कोळशेवाडी इथं, तिसगाव नाक्याला तिसाई देवी मंदिर आहे. खूप जागृत देवस्थान आहे. तर आज मी देवीची ओटी भरणार आहे. तर चला दर्शन करूया तिसाई मातेचं. आणि खूप सुंदर असा आवारा आहे मंदिराचा. तर आपण मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाते आणि आपण करूया तिसाई देवीचे दर्शन. तसेच आज एक तुम्हाला गोष्ट दाखवायची आहे. आज मिस्टरांनी माझ्यासाठी काहीतरी जुगाड केलेला आहे. म्हणजे टाकाऊपासून एक टिकाऊ वस्तू बनवली आहे, व उपयोगी वस्तू बनवली आहे. घरच्या ज्या वस्तू आहे, ज्या भंगारमध्ये टाकायच्या होत्या, त्यांचा त्यांनी उपयोग केला आणि माझ्यासाठी एक विशेष उपयोगी वस्तू बनवली आहे. ते सुद्धा मी तुम्हाला आता आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ती वस्तू कशी, कोणती आहे आणि ती कशा प्रकारे बनवली आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. तर पहिल्यांदा माझे मिस्टर माझ्या व्हिडिओमध्ये येणार आहेत. तर म्हणून म्हणते सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि ती जुगाडू वस्तू काय आहे ते सुद्धा बघा. तर चला आधी आपण देवी दर्शन करूया, त्यानंतर तुम्हाला दाखवते की ती वस्तू काय आहे. तर तुम्ही बघू शकता तिथं किती मोठी रांग आहे. आम्हाला जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागली दर्शन घ्यायला. या रांगेमध्ये आम्ही खूप वेळपर्यंत उभं राहिलो पण बोर नाही झालो, कारण खूप सुंदर असं अशी ते मंदिराची सजावट केलेली होती. लाल पांढऱ्या फुलांची सुंदर अशी आरास होती. सगळीकडे पूर्ण असा मंडप सजलेला होता. तर बघताना वेळ लगेच निघून गेला. तर मी इथं 2 ओटींचा सामान घेतलेला आहे, कारण जरी मरी अशा 2 देवी आहेत. तर त्यांना तिसाई मातासुद्धा म्हटलं जाते आणि जरी मरीसुद्धा म्हटलं जातं. तर म्हणून मी बघा 2 नारळ, 2 खण आणि 2 वेण्या घेतल्या आहेत. तर पहा, तुम्ही बघू शकतात किती सुंदर अशी सजावट आहे. असे झुमर छान असे तिथं वरती टांगलेले आहेत. तर आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मी देवींचे फोटो किंवा व्हिडिओ घेऊ शकले नाही, माफ करा. देवीच्या मंदिराच्याच बाजूला श्री राम, लक्ष्मण आणि सीता यांचं मंदिर आहे. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. तर इथे सुद्धा आम्ही दर्शन घेतले श्री रामाचे आणि सीता देवीचे. तर मी सांगितलं होतं की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण माझ्या मिस्टरांनी छान असे टाकाऊ वस्तूपासून सुंदर असं एक वस्तू तयार केली आहे जे माझ्या खूप उपयोगाची आहे. तर बघूया ती वस्तू काय आहे, मी तुम्हाला दाखवते. खराब झालेला होता हा, बघा मॉप आहे. तर मॉपचा असा एक रॉड आमच्याकडे होता, खराब झालेला जो मॉप होता त्याचा असा एक रॉड पडलेला होता. तर आम्ही भंगारमध्ये तर आता टाकणार होते खरं तर, पण मिस्टरांना काहीतरी सुचलं आणि त्यांनी मग ते करायला घेतलं. खरं तर करताना आम्ही व्हिडिओ नाही बनवला, कारण ते बनेल नाही बनेल त्या म्हणजे शक्यता वाटत नव्हती. एक त्यांना सहज सुचलं म्हणून ते करत गेले टाइमपास म्हणून, आणि ते खूप छान वस्तू अशी तयार झाली. तर आपण बघूया. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, त्या अंड्याला खालून असा एक बाउल घेतला आणि तिच्यामध्ये सिमेंट वाळूचं मिक्सर बनवलं. आणि याच्यामध्ये हे तुम्ही बघत असाल की खालून याच्यामध्ये आम्ही असं हे सिमेंट वगैरे टाकून त्याला स्टेबिलिटी म्हणून असं हे केलं. ते छानपैकी त्याचं असं हे स्टँड झालेलं आहे. बघा फ्रेंड्स, हे हा बाउल होता आमच्याकडे. त्या बाउलमध्ये त्यांनी सिमेंट वाळू वगैरे भरून आणि त्याला म्हणजे त्याच्यामध्ये फिल केलं आणि ते त्याला हे केलं, सुकवलं. पाईप
त्याच्यामध्ये असा घालून ठेवला. हा बघा आमचा मॉपचा पाईप जुना. 24 तास त्याला असं ठेवलं सिमेंट वगैरे हे सेट होण्याकरता. हे तुम्ही त्याच्यात घातलंय ना? हो, सिमेंटच्या बाउल मध्ये त्यांनी होल करून इथे घातलंय. त्याला आधी टेपने फिट केलंय, त्यानंतर म्हणजे पूर्ण सिमेंट मध्ये ते फिट केलंय. आणि जरा सुकायला किती तास लागले? 24 तास त्यांनी सुकू दिलं. आणि हा तो दांडा आहे जो आम्ही फेकणार होतो. त्याच्यावरती एक्सटेन्शन करण्याकरता एक दुसरा रॉड होता त्याच्यावरती. हा त्याचा एक्सटेन्शन दांडा होता, म्हणजे जो बघा मॉप मध्ये घातलेला असतो जसं एक्स्ट्राचा असा एक आपला हा जो मॉप असतो ना याच्यामध्ये एक असं इथे एक घातलेला असतो तसा हा एक हा त्यांनी त्याच्यात घातलेला आहे. तर हा एक्सटेन्शन दांडा तुम्ही बघू शकतात. बघा हा त्यांनी असं छान इथं असं फिट केलेला आहे. त्यानंतर काय केलं तुम्ही त्याला? त्यानंतर हा इथे लागला त्याचा तो बॉटमचा जो ते होता तो याच्यावरती आम्ही फिक्स केला. हा खालचा भाग आहे ना? तर हा बघा हा असा भाग आहे तो जो खालचा भाग होता हाही सेपरेट केला आहे. तर ह्या अशा भागाला पण त्यांनी टॉपला बसवलंय. एक जुना मोबाईल होल्डर होता तो त्यांनी इथं अटॅच केला आहे. हे बघा तुम्ही हे फिक्स एक क्लिप लावून त्यांनी इथे त्याला फिक्स केला आहे. तर हा त्यांनी बनवला आहे माझ्यासाठी मोबाईल स्टँड. म्हणजे मी युट्यूबचे युट्यूबवर टाकण्यासाठी व्हिडिओ बनवत असते तर मी खुर्च्या त्याच्यावरती उशा वगैरे ठेवून असं सगळं मी तो सेटअप करते किंवा डबा ठेवते त्यावर असं मी तो मोबाईल ठेवते आणि त्यानंतर मी शूट करते. तर एवढं सगळं करण्यापेक्षा त्यांना हे आयडिया सुचली आणि त्यांनी हे छान अशी जुगाडू वस्तू बनवली आहे. टाकाऊ म्हणजे ह्या वस्तू आम्ही खरं फेकणार होतो पण त्यांना काय म्हटलं कसं सुचलं आणि त्यांनी हे छान असं हे बनवलं. हे बघा याला म्हणजे आपण ऍडजस्ट करू शकतो कॅमेरा खाली वर आडवा. मोबाईल लावून दाखवूया आपण त्यांना. तर हा बघा आहे ना कमालीची वस्तू त्यांनी बनवली. बघा किती कामात आल्या ह्या वस्तू आणि फेकायला काढल्या होत्या. तर आमच्या ह्यांना खूप हौस आहे म्हणजे असं ते कधीही वस्तू वाया जाऊ देत नाही, त्यापासून काही ना काही ते बनवत असतात आणि त्यांना ह्या गोष्टीची खूप आवड आहे. तर बघितलं कसा आहे माझा हा मोबाईल स्टँड. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या स्टँडबद्दल तरी एक लाईक तुम्ही करायलाच पाहिजे. तर नक्की लाईक करा आणि इतरांना शेअर सुद्धा करा आणि तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा.